जम्मू काश्मीरमध्ये आज श्रीनगर इथं शेर ए काश्मीर स्टेडियममध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी राज्यपालांनी निमलष्करी दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संचलनाची पाहणी केली आणि मानवंदना स्वीकारली. सुरक्षा दलांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे दहशतवाद्यांनी आपला पराभव मान्य केला आहे असं मलिक यांनी यावेळी सांगितलं. दहशतवादाला कोणत्याही प्रकारे थारा देणार नाही असं ते म्हणाले. जम्मू काश्मीरमधल्या जनतेला केंद्रानं घेतलेल्या निर्णयाबद्दल काळजी करण्याची गरज नाही असंही त्यांनी सांगितलं. और हमारे सुरक्षा बल उग्रवादियों के खिलाफ सक्रिय कार्रवाई कर रहे हैं. सीमा के पार अपने आकाओं के इशारों पर सुरक्षा बलों पर छुटपुट हमले कर उग्रवादियों ने लड़ाई में अपनी हार मान ली है. जम्मूमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं. लेह लडाख इथं स्वातंत्र्यदिन उत्साह साजरा करण्यात आला. पोलो ग्राउंड इथं झालेल्या संचलनात शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले होते.